नमस्कार आज आपण शिल्लक राहिलेल्या इडलीपासून सर्वांनाच आवडेल असा नाश्त्याचा सा, चवदार पदार्थ बनवणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे मी या ठिकाणी सहा उरलेल्या इडल्या घेतल्या आहेत जर तुम्ही इडल्या आदल्या दिवशी बनवल्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच अशा प्रकारे इडलीचा नाश्ता बनवू शकता आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एखाद्या किसनीने ही इडली किसून घेऊ शकता किंवा इडली न किसता हाताने सुद्धा छान बारीक होते आता मी या ठिकाणी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे इडली किसून न घेता अशी हातानेच मी बारीक करून घेत आहे हे पहा छान बारीक होते आणि वेळही वाचतो चला तर घेतलेल्या सर्व इडल्या अशा हाताने बारीक करून घेऊत अशा प्रकारे मी सर्व इडल्या हाताने चुरून घेतलेल्या आहेत आता ही चुरून घेतलेली इडली मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हाताच्या मदतीने छान असे स्मॅश करून घेऊ मळून घेऊयात हे पहा या पद्धतीने आता आपण यामध्ये काही भाज्या ॲड करूयात बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची किसून घेतलेलं गाजर हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली भरपूर सारी कोथंबीर घालूयात या भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले सर्व बारीक करून घेतलेल्या आणि चुरून घेतलेल्या इडलीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ या सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत मी या ठिकाणी पाऊन वाटी म्हणजेच थ्री फोर्थ वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामधलं अर्धी वाटीच बेसनपीठ वापरत आहे व्यवस्थित बेसनपीठ सर्व जिन्नसबरोबर मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही गरज लागली तर फक्त छोटे एक किंवा दोन चमचेच पाणी घाला शक्यतो पाण्याची अजिबात गरज लागत नाही आपण ॲड केलेल्या भाज्या आणि इडलीच्या मॉइशरमध्येच छान असं हे मळलं जातं मिश्रणाचा छान असा गुळा तयार होतो चला तर व्यवस्थित सर्वजिनस मिक्स करून घेऊयात बेसन पिठाबरोबर आणि छान असा गुळा तयार होईल हे पहा हळूहळू या ठिकाणी मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे मला फक्त अर्धी वाटीत बेसनपीठ लागलेले आहेत आणि मी वरतून पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही पाववाटी बेसनपीठ तसेच उरलेले आहे आता आपण या मळून घेतलेल्या मिश्रणाच्या गुळ्यावरती अर्धा चमचा तेल घालूयात आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असा मिश्रणाचा गुळा तयार झालेला आहे परफेक्ट तयार करून घेतलेल्या मिश्रणामधून थोडे मिश्रण घ्यायचे आहे आणि तळहाताला तेल लावून घ्या आणि ह्या मिश्रणाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि दोन्ही हातांच्या मदतीने छान असा प्रेस करून घ्या जेणेकरून टिक्की तयार होईल तुम्ही ही तयार झालेली टिक्की अशीच डायरेक्ट तव्यावरती शॅलो फ्रायसुद्धा करू शकता पण मी या टिक्कीला मेदूवड्याचा आकार देणार आहे टिक्कीच्या मधोमध बरोबर असे होल करून घ्यायचे आहे जेणेकरून मेदूवड्यासारखे दिसेल हे पहा या पद्धतीने तयार करून घेतलेला मेदूवडा एका प्लेटमध्ये ठेवून देते याच पद्धतीने तुम्हाला अजून एक मेदूवडा तयार करून दाखवते प्रकारे काही मेदूवडे तयार करून घेतलेले आहेत मस्तच कढईमधले तेल देखील ते कडकडीत गरम झालेले आहे आता तयार करून घेतलेला एक एक मेंदूवडा तेलात सोडायचा आहे हळुवारपणे सोडा लक्षात ठेवा तेल कडकडीत गरम झाल्यावरतीच हे मेदूवडे तेलात घालायचे आहे आणि मध्यम मासेवरती तळून घ्यायचे आहे या मेदूवड्यांना दोन्ही बाजूनी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे मेदूवडे छान असे तळून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू पाव शकता मेदूवड्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण फ्लिप करून घेऊयात अशा प्रकारे दोन्ही बाजूनी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत मेदू वडे तळून घ्यायचे आहेत चला तर तळून घेऊयात मध्यम मासेवरतीच तळायचे आहेत या प्रकारे मेदू वडे तळून तयार आहे तळून घेतलेले मेदू वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात एकदम मस्त असा रंग आलेला आहे याच पद्धतीने उरलेले मेदूवडे देखील गरम तेलामध्ये मध्यम मासेवरती सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात याप्रकारे काही मेदूवडे तळून घेतलेले आहेत रंग अगदी सुरेख आलेला आहे चवीला तर भन्नाट झालेले आहेत तुम्ही हे मेदूवडे एखाद्या सॉसबरोबर चटणीबरोबर किंवा सांबरबरोबरसुद्धा खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा